गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, ऐटॉमिक स्ट्रक्चर्स अपन पुढ़ लेक्चर घेन आलो है। आज अपन का इम्पॉर्टंट डेफिनेशन शिकना आहोत। ऑलरेडी अपन ये कई कन्सेप्ट बगितले, पनखीन का ही इम्पॉर्टंट कन्सेप्ट इतना अपने लक्षा घयाच। तो पैल अपने शिकाच ऐटॉमिक नंबर। ऑलरेडी तुम्हारा महित आल ऐटॉमिक नंबर, व्हाट इज ऐटॉमिक नंबर? द नंबर ऑफ प्रोटॉन्स इज एन ऐटॉमिक नंबर। ऐटॉमिक नंबर म्हणजे काय? नंबर ऑफ प्रोटॉन प्रेजेंट इन द न्यूक्लियस ऑफ एन ऐटम। ऐटॉमिक नंबर इज नंबर ऑफ प्रोटॉन प्रेजेंट इन न्यूक्लियस ऑफ ऐटम। नंबर ऑफ प्रोटॉन्स प्रेजेंट इन द न्यूक्लियस ऑफ ऐटम, त्याला काय म्हणायचं? ऐटॉमिक नंबर। एंड इट इज रिप्रेजेंटेड बाय सिंबॉल झेड। ऐटॉमिक नंबर इज रिप्रेजेंटेड बाय सिंबॉल झेड। लक्षात ठेव, ऐटॉमिक नंबर इज रिप्रेजेंटेड बाय सिंबॉल झेड। एंड नंबर ऑफ प्रोटॉन्स आर ऑलवेज इक्वल टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स। हे पण आपण बघितलं होतं, पण कधी ज्यावेळेस न्यूट्रल ॲटम असेल, नंबर ऑफ प्रोटॉन्स आर ऑलवेज इक्वल टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, पण कधी ज्यावेळेस न्यूट्रल ॲटम असेल, ज्यावेळेस त्याच्यावर काही चार्ज असेल, समजा ज्यावेळेस त्याच्यावर काही चार्ज असेल, तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इज इक्वल टू झेड मायनस चार्ज ऑन ऐटम। दिस इज फॉर चार्ज्ड ऐटम। आता आप आतापर्यंत आपण शिकलो आहे नंबर ऑफ प्रोटॉन्स आर ऑलवेज इक्वल टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, पण कधी? ज्यावेळेस त्याच्यावर काही चार्ज नसेल, पण ज्यावेळेस त्याच्यावर काही चार्ज असेल त्यावेळेस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स कसं फाईंड करायचं? झेड मायनस चार्ज ऑन ॲटम। हा झेड त्यावेळेस काय असणार आहे? नंबर ऑफ प्रोटॉन्स एस झेड, नंबर ऑफ प्रोटॉन्स। बघा, मी याचे काही एक्झाम्पल्स घेतो, लगेच तुमचं लक्षात येणार आहे काय हे चार्ज म्हणजे काय हे तुम्हाला लगेच लक्षात येणार आहे। तर ॲटॉमिक नंबर म्हणजे माहिती आहे, ॲटॉमिक नंबर इज रिप्रेझेंटेड बाय सिम्बॉल झेड। आता आपण ॲटॉमिक मास नंबर बघू आणि लगेच आपण काही एक्झाम्पल्स त्याचे घेऊ। ॲटॉमिक मास नंबर ॲटॉमिक मास नंबर आता ॲटॉमिक मास नंबर इज रिप्रेझेंटेड बाय सिम्बॉल ए। ॲटॉमिक मास नंबर इज रिप्रेझेंटेड बाय सिम्बॉल ए। इट इज नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स। इट इज नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्सला काय म्हणायचं? ॲटॉमिक मास नंबर, किंवा शॉर्टकटमध्ये त्याला फक्त मास नंबर म्हटलं जातं। इट इज रिप्रेझेंटेड बाय सिम्बॉल ए। आणि याला न्यूक्लियॉन्स पण म्हणतात। काय म्हणतात? न्यूक्लियॉन्स। इट इज ऑल्सो कॉल्ड एज न्यूक्लियॉन्स। कारण न्यूक्लियसमध्ये काय असतं बघा, हा जो न्यूक्लियस असतो त्याच्यात काय असतो? प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन। अँड प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन म्हणजेच काय? ॲटॉमिक मास नंबर। म्हणून याला न्यूक्लियॉन्स पण म्हटलं गेलं। तर बघा, आता रिप्रेझेंट कसं करायचं? हा जर एक्स हा एलिमेंट आहे, तर हा झेड आणि हा ए। हा एक्स काय? कोणता एक एलिमेंट आहे। हा झेड काय? ॲटॉमिक नंबर। बघा, मी इथं लिहून ॲटॉमिक झेड काय? ॲटॉमिक नंबर। अँड ॲटॉमिक नंबर मीन्स नंबर ऑफ प्रोटॉन्स, अँड प्रोटॉन्स आर ऑलवेज इक्वल टू इलेक्ट्रॉन्स, बट वेन द ॲटम इज न्यूट्रल। जर काही चार्ज असेल तर मी तुम्हाला शिकवतो लगेच त्याचे इलेक्ट्रॉन्स कसे फाईंड करायचे। आणि हा ए काय?
मास नंबर किंवा तुम्ही त्याला ॲटॉमिक मास नंबर पण म्हणा, मास नंबर, अँड इट इज नंबर ऑफ प्रोटॉन्स प्लस न्यूट्रॉन्स. समजलं? तर आता आपण काही एक्झाम्पल्स घेऊ याचे. आता बघा, पहिलं न्यूट्रल एक्झाम्पल घेतो, कार्बन 6-12. हा 6 काय आहे? ॲटॉमिक नंबर. हा 12 काय आहे? मास नंबर. अँड ॲटॉमिक नंबर मीन्स नंबर ऑफ प्रोटॉन्स, अँड प्रोटॉन्स आर ऑलवेज इक्वल टू इलेक्ट्रॉन्स. आणि मास नंबर म्हणजे काय? प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन. मग आपण न्यूट्रॉन कसं सापडणार? बघा, ॲटॉमिक नंबर म्हणजे काय? नंबर ऑफ प्रोटॉन्स. आणि इथं पी प्लस एन आहे, म्हणजे प्रोटॉन्स ऑलरेडी आपल्याला माहिती आहे किती, 6 आहे, म्हणजे न्यूट्रॉन्स किती असणार? मास नंबर मायनस ॲटॉमिक नंबर, मास नंबर मायनस ॲटॉमिक नंबर, ते असणार आहे न्यूट्रॉन्स. म्हणजे इथं प्रोटॉन्स 6 असणार, इथं न्यूट्रॉन्स पण 6 असणार, आणि इथं इलेक्ट्रॉन्स पण 6 असणार. बरोबर? पण हे झालं ज्यावेळेस तो न्यूट्रल असतो. आता बघा, तुमच्या सीटमधले काही एक्झाम्पल्स घेतो मी. बघा, असं जर एक्झाम्पल दिला असेल एन ए प्लस वन, आता बघा चार स्पेसेस आहे एन ए प्लस वन, तर बघा इकडं लक्ष द्या सगळ्यांनी, चला इकडं लक्ष द्या. मी इथं फॉर्म्युला लिहिला आहे बघा, फॉर चार्ज ॲटम, ऑलरेडी आपण फॉर्म्युला बघितलं होतं, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इज इक्वल टू झेड मायनस चार्ज ऑन ॲटम, अँड झेड इज व्हॉट? नंबर ऑफ प्रोटॉन्स. तर मी इथं सोडियमचं एक्झाम्पल घेतलं बघा, सोडियम ॲटॉमिक नंबर किती? 11. मास नंबर किती आहे इथं? 23. आता हा झेड काय? नंबर ऑफ प्रोटॉन्स. म्हणजे इथं नंबर ऑफ प्रोटॉन्स किती आहे? 11. पण आपल्याला आता सापडायचे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्सचा फॉर्म्युला काय? झेड मायनस चार्ज ऑन ॲटम. आता बघा, केमिस्ट्रीमध्ये जिथं जिथं पॉझिटिव्ह साईन असेल तिथं नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आर लेस असं कन्सिडर करायचं. पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन लेस, अँड निगेटिव्ह चार्ज मीन्स नंबर ऑफ इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा. तर बघा, हा जो सोडियम आहे इथं प्लस चार्ज आहे, प्लस म्हणजे वन आपण लिहित नाही कारण वन इज अंडरस्टूड. जर इथं प्लस टू चार्ज असेल तर आपण काय म्हणलं असतं? दोन इलेक्ट्रॉन इथं कमी आहे. प्लस 3 असं तर 3 इलेक्ट्रॉन कमी आहे. आता इथं फक्त प्लसच लिहिलेलं आहे, याचा अर्थ 1 इलेक्ट्रॉन कमी आहे, म्हणजे इथं इलेक्ट्रॉन्स किती असणार आहे? 10. समजलं? नंबर ऑफ प्रोटॉन्स आर ऑलवेज इक्वल टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, बट वेन ॲटम इज न्यूट्रल. हा ॲटम न्यूट्रल नाही, हा ॲटम चार्ज आहे, बघा पॉझिटिव्ह चार्ज आहे. बघा, आणखीन काही एक्झाम्पल्स घेतो आपण, तुमच्या नोट्समधलेच एक्झाम्पल्स घेऊ. बघा, फ्लोरीन मायनस वन, बघा फ्लोरीन ॲटॉमिक नंबर 9, मास नंबर 19. तर ॲटॉमिक नंबर 9 आहे, म्हणजे याचं नंबर ऑफ प्रोटॉन्स किती आहे? 9. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स बघा, इथं नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स मायनस वन. मायनस वनचा अर्थ काय? एक इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा आहे. इलेक्ट्रॉन्स पाहिजे होते 9, बिकॉज नंबर ऑफ प्रोटॉन्स आर ऑलवेज इक्वल टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, बट वेन ॲटम इज न्यूट्रल, दिस ॲटम इज नॉट न्यूट्रल, दिस इज चार्ज स्पेसिस. मायनस वन म्हणजे काय? एक एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन आहे, म्हणजे याच्यात इलेक्ट्रॉन किती असणार आहे? 10. समजले? इथं मायनस 2 असतं, ते आपण 11 इलेक्ट्रॉन्स लिहिले असतं, पण आपल्याला माहिती आहे फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयडीन हे मायनस 1 असतात. समजलं? चला मी आणखीन काही याचे सॉल्ड एक्झाम्पल्स आहे ते इथं लिहितो बघा. इफ
नंबर ऑफ प्रोटॉन्स इन एक्स माइनस टू इज 16, देन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन एक्स प्लस टू विल बी 16. इफ नंबर ऑफ प्रोटॉन्स इन एक्स माइनस टू, एक्स माइनस टू मधे नंबर ऑफ प्रोटॉन्स किती है 16, तो विचार एक्स प्लस टू मधे, आता इत विचार नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. मैं तुम्हारा संगित प्रोटॉन्स आर ऑलवेज इक्वल टू इलेक्ट्रॉन्स बट व्हेन इट इज न्यूट्रल बट दिस इज चार्ज. मग आपलं प्रोटॉन्स आहे 16 पण इथं प्लस टू चार्ज आहे. प्लस टू म्हणजे किती इलेक्ट्रॉन्स जास्त का कमी, हा कायम मुलांना कन्फ्युजन असतं. प्लस साईन म्हटलं का आपण मॅथमॅटिक्समुळं आपल्याला असं वाटतं प्लस साईन म्हटलं की इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा आहे. केमिस्ट्रीमध्ये उलट आहे, प्लस साईन म्हणजे इलेक्ट्रॉन कमी आणि निगेटिव्ह साईन म्हणजे इलेक्ट्रॉन जास्त आहे. तर इथं किती इलेक्ट्रॉन्स कमी आहे आता 2. नंबर ऑफ प्रोटॉन्स विल बी ऑलवेज इक्वल टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, म्हणजे इथे इलेक्ट्रॉन्स पण 16 पाहिजे होते. जरा न्यूट्रल असतात पण हा चार्ज आहे तर किती इलेक्ट्रॉन्स आपल्याला कमी करावं लागतील, 2 इलेक्ट्रॉन. म्हणजे याचं उत्तर काय येणार, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आर 14. समजले, एकदम सिंपल क्वेश्चन आहे बघा. ओके, तर आता आपल्याला पुढला कन्सेप्ट बघायचा आहे. See here, now we need to see difference between isotopes and isobars. Already आपण डिस्कस केलं आहे. हे जे आयसोटोप्स असतात ते ॲटम्स ऑफ सेम एलिमेंट, हे काय असतात, ॲटम्स ऑफ सेम एलिमेंट हॅविंग सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट मास नंबर. सेम ॲटॉमिक नंबर असतं पण डिफरंट मास नंबर. बघा एक्झाम्पल, कार्बन 6, 12, कार्बन 6, 13, कार्बन 6, 14. आता पिरियोडिक टेबलमध्ये तुम्हाला फक्त कार्बन 6 आणि 12 हाच दिसत असेल, कारण आपला पिरियोडिक टेबल इज अरेंज्ड अकॉर्डिंग टू ॲटॉमिक नंबर. तर तिघांचं बघा ॲटॉमिक नंबर सेम आहे, मग त्यांना एकच पोझिशन भेटणार. कार्बन 6, 12, कार्बन 6, 13, कार्बन 6, 14, दिस 3 आर कॉल्ड ॲज आयसोटोप्स ऑफ इच अदर, हॅविंग सेम ॲटॉमिक नंबर, ॲटॉमिक नंबर अँड डिफरंट मास नंबर. ॲटॉमिक नंबर आपल्याला कशाने रिप्रेझेंट केलं आहे, झेडने, आणि मास नंबर कशाने रिप्रेझेंट केलं आहे, एक्सनी. बरोबर, याचा ॲटॉमिक नंबर बघा, सगळ्यांचा ॲटॉमिक नंबर सारखा आहे, फक्त मास नंबर डिफरंट आहे. म्हणजे याच्यात नंबर ऑफ न्यूट्रॉन्स पण डिफरंट असणार याच्यात, कारण 12 - 6 हे असणार नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. इथं नंबर ऑफ न्यूट्रॉन्स 6 असतील, इथं 7 असतील आणि इथं 8 असतील. समजलं? आणखीन काही एक्झाम्पल्स बघा. ऑक्सिजन 8, 16, ऑक्सिजन 8, 17, ऑक्सिजन 8, 18. बघा आहे का नाही सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट मास नंबर. त्याला काय म्हणायचं, आयसोटोप्स. काय म्हणायचं त्याला, आयसोटोप्स. आलं लक्षात? आता चला आणखीन एक एक्झाम्पल घेऊ आपण. हायड्रोजन 1, 1, हायड्रोजन 1, 2, हायड्रोजन 1, 3, याला आपण काय म्हणत असतो, प्रोटोनियम, ड्युटेरियम, ट्रिशियम, याला आपण डी ना रिप्रेझेंट करतो, याला आपण टी ना रिप्रेझेंट करतो आणि याला आपण
एच नी रिप्रेजेंट करतो बघा हाइड्रोजन 11 हाइड्रोजन 12 हाइड्रोजन 13 सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट मास नंबर याला आपण प्रोटोनियम म्हणतो हायड्रोजन किंवा प्रोटोनियम दुसऱ्याला ड्युटेरियम आणि तिसऱ्याला ट्रिशियम तर आयसोटोप सगळ्यांचं क्लिअर झालं काय आयसोटोप आता आयसोबार्स आयसोटोपमध्ये काय सेम आहे सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट मास नंबर तर याचं एक्झॅक्ट विरुद्ध इथं लिहायचं इथं काय असतात सेम मास नंबर बट डिफरंट ॲटॉमिक नंबर आणि आणखीन एक गोष्ट दे आर ॲटम ऑफ डिफरंट एलिमेंट हे काय ॲटम ऑफ डिफरंट एलिमेंट कारण मी बघा इथं काय घेतो आता ॲर्गॉन 80-40 अँड कॅल्शियम 20-40 बघा इथं आता मास नंबर तर सेम झाले मास नंबर आपण कशाने रिप्रेझेंट करतो एनी आणि ॲटॉमिक नंबर झेडनी तर इथं मास नंबर सेम आहे ॲटॉमिक नंबर डिफरंट आहे पण हे दोन्ही एलिमेंट्स पण डिफरंट आहे हा ॲर्गॉन आहे हा कॅल्शियम आहे म्हणून मी लिहिलं दे आर ॲटम ऑफ डिफरंट एलिमेंट फक्त आयसोटोप जे असतात ते ॲटम्स ऑफ सेम एलिमेंट हॅविंग सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट मास नंबर हिअर हॅविंग डिफरंट सॉरी सेम मास नंबर बट डिफरंट ॲटॉमिक नंबर अँड दे विल बी एलिमेंट्स ऑफ डिफरंट ॲटम समजलं आतापर्यंत हे बघितलेलं आहे याच्या पुढं आपल्याला बघायचं आहे आता पुढलं आपल्याला आज शिकायचं आहे आयसोटोन्स किंवा आयसो न्यूट्रॉनिक्स म्हणतो आपण कारण आयसो म्हणजे सेम आणि इथं न्यूट्रॉन म्हणजे याच्यात सेम न्यूट्रॉन असणार आहे आयसोटोन्समध्ये सेम नंबर ऑफ न्यूट्रॉन्स असणार आहे बघा हे पण ॲटम ऑफ डिफरंट एलिमेंट आहे पहिला पॉईंट लिहून घ्या ॲटम ऑफ डिफरंट एलिमेंट हॅविंग सेम नंबर ऑफ न्यूट्रॉन्स सेम नंबर ऑफ न्यूट्रॉन्स असणार आहे तर बघा इथं काही एक्झाम्पल्स आहे कार्बन 6-13 नायट्रोजन 7-14 कार्बन 6-13 नायट्रोजन 7-14 तर मला सांगा इथं नंबर ऑफ न्यूट्रॉन्स किती आहे नंबर ऑफ न्यूट्रॉन्स मी काय सांगितलं मास नंबर मायनस ॲटॉमिक नंबर 13-6-7 इथं बघा बरं नंबर ऑफ न्यूट्रॉन्स किती 14-7 दॅट इज 7 बघा इथं ॲटॉमिक नंबर पण डिफरंट आहे इथं मास नंबर पण डिफरंट आहे पण इथं नंबर ऑफ न्यूट्रॉन्स सेम आहे त्याला आपण आयसोटोन्स म्हणायचं काय म्हणायचं आयसोटोन्स दे आर हॅविंग डिफरंट मास नंबर दे आर हॅविंग डिफरंट ॲटॉमिक नंबर बट दे आर हॅविंग सेम नंबर ऑफ न्यूट्रॉन्स सेम नंबर ऑफ न्यूट्रॉन्स आणखी काही एक्झाम्पल्स घेऊ बघा आपण सिलिकॉन 30-14 फॉस्फरस 15-31 ओके इथं लिहू फॉस्फरस 15-31 बघा 31-15 सो नंबर ऑफ न्यूट्रॉन्स विल बी 16 32-16 सो हियर ऑल्सो नंबर ऑफ न्यूट्रॉन्स आर 16 म्हणजे न्यूट्रॉन जर सेम असेल तर त्याला आपण काय म्हणायचं आजपासून आयसोटोन्स बघा इथं ॲटॉमिक नंबर पण डिफरंट आहे आणि इथं मास नंबर पण डिफरंट आहे समजलं चला पुढलं आपल्याला शिकायचं आहे
पुढला आपल्याला इम्पॉर्टंट शिकायचा आयसोडायफर्स. आयसोडायफर्स म्हणजे काय बघा, ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट्स, ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट्स पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट, सेम डिफरन्स बिटवीन नंबर ऑफ न्यूट्रॉन्स अँड प्रोटॉन्स. सेम नंबर ऑफ न्यूट्रॉन्स अँड प्रोटॉन्स म्हणजे न्यूट्रॉन मायनस प्रोटॉन्सचा डिफरन्स सेम आला पाहिजे. आता हे कन्फ्यूज झालं असेल तुम्ही तर बघा एक्झाम्पल, बोरॉन 511, कार्बन 613. आधी आपण याचं इंडिव्हिज्युअल बघू. इथं नंबर ऑफ प्रोटॉन्स किती बोला, 5. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स 5, बिकॉज प्रोटॉन्स आर ऑलवेज इक्वल टू इलेक्ट्रॉन्स आणि याच्यात काही चार्जेस नाही, म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉन्स आर ऑलवेज इक्वल टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. तर इथं नंबर ऑफ न्यूट्रॉन्स किती आहे, 11 - 5, दॅट इज 6. तर इथं बघू आपण, नंबर ऑफ प्रोटॉन्स 6, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन 6, नंबर ऑफ न्यूट्रॉन्स दॅट इज 13 - 6, दॅट इज 7. तर मला सांगा इथं एन मायनस पी हा रेशो किती येणार, सॉरी डिफरन्स किती येणार, रेशो नाही, एन मायनस पी हा डिफरन्स किती येणार. इथं 6 - 5 दॅट इज 1. अरे कळलं नाही, 6 - 5 दॅट इज 1. इथं बघा एन मायनस पी रेशो किती आहे, एन किती, इथं 7 - 6 दॅट इज 1. बघा हे एलिमेंटचंच वेगळं आहे, त्यांचं मास नंबर पण वेगळं आहे, त्याचं ॲटॉमिक नंबर पण वेगळं आहे, पण त्यांचा एन मायनस पी नंबर ऑफ न्यूट्रॉन्स मायनस नंबर ऑफ प्रोटॉन्सचा डिफरन्स सेम आहे. इथं पण डिफरन्स 1 येतो, इथं पण डिफरन्स 1 येतो, म्हणजे हे दोघं एकामेकाचं काय झाले, आयसोडायफर्स झाले. काय झालं, आयसोडायफर्स. आता तुम्हाला हे ओके, ॲटॉमिक नंबर, मास नंबर, नंतर आयसोटोन्स, आयसोबार्स, नंतर आयसोटोनिक, नंतर आयसोडायफर्स, हे कन्फ्युजन होत असणार खूप आता, पण मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी एक ट्रिक सांगणार आहे, तर ट्रिकनं आपल्याला सगळे व्यवस्थित लक्षात राहणार. समजले? तर पुढं बघा, बघा पुढलं आपल्याला शिकायचं आयसोस्टर्स. आयसोस्टर्स तर इथं काय असतात बघा, सेम नंबर ऑफ ॲटम अँड इलेक्ट्रॉन्स, सेम नंबर ऑफ ॲटम्स अँड इलेक्ट्रॉन्स. बघा इथं एक्झाम्पल, CO2 N2O. सगळ्यांनी बघा CO2, बघा CO2 इथं नंबर ऑफ ॲटम्स किती आहे, नंबर ऑफ ॲटम्स, कार्बन एकदा आहे आणि ऑक्सिजन दोनदा आहे, म्हणजे टोटल नंबर ऑफ ॲटम्स किती आहे, 3 आहे, कार्बन 1 आणि ऑक्सिजन 2. तर इथं बघा नंबर ऑफ ॲटम्स, नायट्रोजन दोनदा आहे, ऑक्सिजन एकदा, म्हणजे इथं नंबर ऑफ ॲटम्स पण सारखे आणि इथं नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स पण सारखे असणार. तर काउंट करू आपण नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, कार्बन, कार्बनचा ॲटॉमिक नंबर किती आहे, कार्बनचा ॲटॉमिक नंबर 6, प्लस ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर
कारण ऐटॉमिक नंबर इज ऑलवेज इक्वल टू नंबर ऑफ प्रोटॉन्स एंड प्रोटॉन्स आर ऑलवेज इक्वल टू इलेक्ट्रॉन्स प्रोवाइडेड इट इज न्यूट्रल आणि हे दोन्ही न्यूट्रल आहे काही चार्ज नाही तर ऑक्सिजन ऐटॉमिक नंबर 8 पण इथं दोनदा आहे ऑक्सिजन 6 प्लस 8 टू द 16 22 इलेक्ट्रॉन्स इथं बघू आपण नायट्रोजन 7 ॲटॉमिक नंबर दोनदा आहे म्हणून इंटू टू एन टू आहे ना एक ॲटॉमिक नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर 7 आहे आणि तेवढंच नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतील प्लस दिस 8 14 प्लस 8 22 इलेक्ट्रॉन्स बघा नंबर ऑफ ॲटम्स सारखे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स सारखे आहे त्याला आयसोटर्स म्हणायचं समजलं ओके बघा हे जे पाच गोष्टी शिकलो आपण आयसोटोप्स आयसोबार आयसोटोन्स आयसोडायफर्स आणि आयसोस्टर्स हे पाच गोष्टी शिकलो आता याला लक्षात कसं ठेवायचं आताच आपण शिकलो ॲटॉमिक नंबर अँड मास नंबर रिप्रेझेंट कसं केलं जातं आपण एक्स लिहिलं कोणताही नंबर ऑफ कोणताही एलिमेंट मास नंबर कशात रिप्रेझेंट केलं जातं ए आणि ॲटॉमिक नंबर झेड हा ए काय मास नंबर हा झेड काय ॲटॉमिक नंबर बरोबर दिसतंय आता बघा पहिलं आपलं शिकायचं आयसोटोप्स टोप्समध्ये हे देण्यात ठेवायचं टी ओ पी टॉप टी ओ पी टॉप आयसोटोप टी ओ पी टॉप टॉप म्हणजे त्याच्यात मास नंबर डिफरंट आहे टॉपला काय इथं मास नंबर म्हणजे सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट मास नंबर जसं आपण एक्झाम्पल बघितलं होतं H11 H12 H13 टॉप टॉप म्हणजे फक्त मास नंबर डिफरंट आहे आणि फक्त हाच आयसोटोप ॲटम्स ऑफ सेम एलिमेंट फक्त पहिला जो आयसोटोप्स दॅट इज ॲटम ऑफ सेम एलिमेंट हे चारीला ॲटम ऑफ डिफरंट एलिमेंट पहिलं लक्षात घ्या आयसोटोप्स फक्त ॲटम ऑफ सेम एलिमेंट आहे बाकी सगळे ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट आणि टी ओ पी टॉप टॉप म्हणजे मास नंबर डिफरंट आहे मग मी असं म्हणू शकतो का ॲटम ऑफ सेम एलिमेंट हॅविंग सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट मास नंबर झालं डेफिनेशन ॲटम्स ऑफ सेम एलिमेंट हॅविंग सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट मास नंबर कारण टी ओ पी टॉप म्हणजे टॉपला काय असतं मास नंबर म्हणून मी डिफरंट मास नंबर म्हटलो बरोबर तर पुढलं बघा आयसोबार्स हा बी ए असं लक्षात ठेवायचं बेस बेस म्हणजे इथं काय डिफरंट असणार आहे ॲटॉमिक नंबर मग मी असं म्हणू शकतो का आयसोबार्सला बघा ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट आणि बेस म्हणजे ॲटॉमिक नंबर त्याचा डिफरंट आहे मास नंबर सेम आहे ॲटम ऑफ डिफरंट एलिमेंट हॅविंग डिफरंट ॲटॉमिक नंबर बट सेम मास नंबर किंवा सेम मास नंबर डिफरंट ॲटॉमिक नंबर कसंही म्हणा तर बी ए काय त्यानं ठेवायचं बेस आणि टी ओ पी टॉप समजलं पुढलं बघा आयसोटोन्स आयसोटोन्समध्ये हा एन देण्यात ठेवायचा आणि वर्ड आयसो म्हणजे सेम आणि एन म्हणजे न्यूट्रॉन्स सेम न्यूट्रॉन्स असतात ॲटम ऑफ डिफरंट एलिमेंट हॅविंग सेम नंबर ऑफ न्यूट्रॉन्स ॲटम ऑफ डिफरंट एलिमेंट हॅविंग सेम नंबर ऑफ न्यूट्रॉन्स समजलं पुढलं आयसोडायफर्स हा शब्द देण्यात ठेवायचा डी आय म्हणजे डिफरन्स डिफरन्स कशात नंबर ऑफ दॅट इज कोणता डिफरन्स येतो न्यूट्रॉन मायनस प्रोटॉनचा डिफरन्स ॲटम्स ऑफ डिफरंट हे डी आय म्हणजे डिफरन्स देण्यात ठेवायचा ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट हॅविंग डिफरंट ॲटॉमिक नंबर डिफरंट मास नंबर बट देन दॅट एन मायनस पी डिफरन्स बिटवीन न्यूट्रॉन्स अँड प्रोटॉन्स इज सेम डिफरन्स बिटवीन न्यूट्रॉन्स अँड प्रोटॉन्स इज सेम आणि फक्त हा शेवटचा देणार होतं इथं ई म्हणजे इलेक्ट्रॉन्स
हाँ ई म्हणजे इलेक्ट्रॉन्स आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची इथे ऍटम नंबर ऑफ ॲटम्स पण सारखे असतात इथं नंबर ऑफ ॲटम्स पण सारखे आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स पण सारखे तर आलं लक्षात फक्त हा जो पहिला आहे ॲटम्स ऑफ सेम एलिमेंट आहे बाकी ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट टी ओ पी टॉप म्हणजे इथं मास नंबर डिफरंट आहे बी ए बेस म्हणजे इथं ॲटॉमिक नंबर डिफरंट आहे इथं एन आयसो आणि एन आयसो आणि एन म्हणजे नंबर ऑफ न्यूट्रॉन्स काय सेम आहे इथं डिफरन्स बिटवीन न्यूट्रॉन्स अँड प्रोटॉन्स इज सेम आणि इथं आयसोथर्समध्ये काय देणं ठेवायचं ई म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आणि आणखी एक लक्षात यायचं इलेक्ट्रॉन्स सारखे नंबर ऑफ ॲटम्स पण त्याच्यात काय असतात सारखे असतात समजलं बघा आता एक शेवटचा कन्सेप्ट आपल्याला बघायचा आहे याच्या व्यतिरिक्त मी ठुला येतो बघा सगळ्यात इम्पॉर्टंट आयसो इलेक्ट्रॉनिक आयसो इलेक्ट्रॉनिक म्हणजे मी याला सेपरेट घेतलं आहे बघा आयसो इलेक्ट्रॉनिक खूप वेळा जेईमध्ये याच्यावर क्वेश्चन आहे आउट ऑफ द फॉलोइंग विच इज आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस और विच आर नॉट आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस असा पण क्वेश्चन विचारलेला आहे तर आयसो म्हणजे सेम आणि इलेक्ट्रॉनिक म्हणजे इलेक्ट्रॉन्स सेम इलेक्ट्रॉन्स नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स काय तिथं सेम आहे मग ते ॲटम असू शकतो मॉलिक्युल असू शकतो किंवा आयन असू शकतो आता ॲटम म्हणजे काय समजा मी इथं घेतला एक्झाम्पल कार्बन किंवा एक्झाम्पल घेतला नायट्रोजन हे काय झाले एक ॲटम झाला मग मॉलिक्युल कोणता NH3 दोन एलिमेंट्स एकत्र आले बघा नायट्रोजन आणि नायट्रोजन CO2 हा मॉलिक्युल झाला फक्त कार्बन हा एक एलिमेंट झाला ऑक्सिजन हा एक एलिमेंट झाला पण एक किंवा एकापेक्षा जास्त एलिमेंट एकत्र आणतात त्याला आपण काय म्हणत असतो मॉलिक्युल म्हणत असतो आणि जर काही चार्ज जर असेल NH4+1 किंवा S-2 तर हे काय झाले हे आयन झाले मग पॉझिटिव्ह आयन किंवा निगेटिव्ह आयन असू द्या समजलं तर एक तर ॲटम असू शकतो मॉलिक्युल असू शकतो किंवा आयन्स असू शकतो पोझेसिंग सेम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आयसो म्हणजे सेम आणि इलेक्ट्रॉनिक म्हणजे सेम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स बघा इथं आता आपण काही एक्झाम्पल्स घेऊ तर इथं पहिलं एक्झाम्पल बघा नियॉन आणि सोडियम आता मला सांगा इथं तुम्हाला पिरियॉडिक टेबल माहीत पाहिजे इथं तुम्हाला पिरियॉडिक टेबल माहीत पाहिजे मला सांगा नियॉन ॲटॉमिक नंबर 10 आणि ॲटॉमिक नंबर म्हणजेच नंबर ऑफ प्रोटॉन्स आणि प्रोटॉन्स आर ऑलवेज इक्वल टू इलेक्ट्रॉन्स म्हणजे इथं इलेक्ट्रॉन्स पण किती आहे 10 सोडियम ॲटॉमिक नंबर 11 म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉन्स किती असणार 11 पण इथं चार्ज आहे आणि +1 चार्ज आहे म्हणजे मला एक इलेक्ट्रॉन कमी करावं लागणार कारण केमिस्ट्रीमध्ये प्लस म्हणजे तितके इलेक्ट्रॉन्स कमी म्हणजे पाहिजे होते 11 इलेक्ट्रॉन्स पण प्लस चार्ज असल्यामुळं असणारे 10 इलेक्ट्रॉन्स यार याच्याकडं पण 10 इलेक्ट्रॉन्स आणि याच्याकडं पण 10 इलेक्ट्रॉन्स मग आपण म्हणू शकतो दे आर आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस ऑफ इच अदर किंवा आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस हे दोन्हीचे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स काय सारखे आणखीन काही एक्झाम्पल्स आपण बघू बघा इथं नायट्रोजन ॲटॉमिक नंबर 7 हायड्रोजन ॲटॉमिक नंबर 1 आहे पण 4 हायड्रोजन म्हणून इथं 4+1 साईन म्हणजे इथं एक इलेक्ट्रॉन मी कमी करतो समजलं कसं नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर 7 इथं 7 हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1 पण 4 हायड्रोजन म्हणून इथं 4-1 तर इथे किती झाले बघा हे किती झाले 10 इलेक्ट्रॉन्स इथं बघू आता कार्बन 6+ हायड्रोजन 4 हे पण किती इलेक्ट्रॉन झाले 10 इलेक्ट्रॉन्स इथं बघू मॅग्नेशियम ॲटॉमिक नंबर 12 पण इथं +2 आहे म्हणजे मला 2 इलेक्ट्रॉन कमी करावं लागतील म्हणून इथं नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती आहे 10 इथं बघा हायड्रोजन 2+ ऑक्सिजन 8 हायड्रोजन 2 का घेतलं हायड्रोजन ॲटॉमिक नंबर 1 आहे पण इथं H2 आहे 2 हायड्रोजन्स आहे म्हणून 2 8+2
10 इलेक्ट्रॉन्स। बघा सगळ्यात इलेक्ट्रॉन्स काय सारखे, त्याला आपण काय म्हणतो, आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस म्हणतो। चला एक शेवटचं एक्झाम्पल घेऊ इथं। ओके चला, नियॉन एटॉमिक नंबर इज 10, नंबर ऑफ प्रोटॉन्स आर 10, सो नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑल्सो विल बी 10। इथं नायट्रोजन किती 7, सॉरी इथं एक्झाम्पल NH3 दिलं आहे, नायट्रोजन 7, हायड्रोजन 3, म्हणजे 10 इलेक्ट्रॉन्स। इथं बघा नायट्रोजन 7 प्लस 2 हायड्रोजन आणि मायनस साईन आहे, म्हणजे एक इलेक्ट्रॉन मायनस आणि 1 लिहिलेलं नाही, कारण 1 इज अंडरस्टूड, जर 2 लिहायचं असेल तर 2 लिहिता येईल असं मायनस 2, पण 1 जर लिहायचं असेल तर तुम्ही मायनस 1 किंवा 1 लिहिलं नाही तरी चालेल, म्हणजे एकच मायनस साईन दिसली। बघा अशी एकच मायनस साईन दिसली म्हणजे 1 इज अंडरस्टूड, तर 7 प्लस 2 9 प्लस 1 10 इलेक्ट्रॉन्स, म्हणजे हे एकमेकाचे काय आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिसचे। तर खूप वेळा तुम्ही JEE क्वेश्चन पेपर बघा, प्रिवियस इयरचे क्वेश्चन पेपर बघा, खूप वेळा हा क्वेश्चन विचारलेला आहे, आउट ऑफ द फॉलोइंग विच इज आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस और विच इज नॉट आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस। समजलं? तर हा होता एक इम्पॉर्टंट लेक्चर ज्यामध्ये आपण वेगवेगळ्या टर्म्स बघितले। तर बघा तुमचा जो पेपर आहे तो 2 चॅप्टर्सवर मी टाकलेला आहे। कोणता चॅप्टर आहे? पहिला सम बेसिक कन्सेप्ट, दुसरा स्टेट्स ऑफ मॅटर। पण या चॅप्टरमधून सुद्धा मी नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स कसे फाईंड करायचे, नंबर ऑफ न्यूट्रॉन्स, इलेक्ट्रॉन्स म्हणजे काय, नंबर ऑफ न्यूट्रॉन्स म्हणजे काय, नंबर ऑफ प्रोटॉन्स म्हणजे काय, कारण पहिले तर 20 एलिमेंट्स मी तुम्हाला लय लावले होते, तर त्याच्यावर सुद्धा हे जे कॉमन कन्सेप्ट आहे त्याच्यावर सुद्धा क्वेश्चन्स असणार आहे। म्हणजे हा चॅप्टर मी कम्प्लीट इन्क्लूड करत नाही आहे, मी तुम्हाला फक्त 2 चॅप्टर करायला लावले, पण तिसरा या चॅप्टरमधले सम असे छोटे छोटे कन्सेप्ट येणार, ॲटॉमिक नंबर, मास नंबर, इथं नंबर ऑफ प्रोटॉन्स किती, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती, हे सुद्धा विचारलं जाणार आहे। तर हा व्हिडिओ जे जे बघल त्यालाच ते कळणार, कारण काही जण व्हिडिओ बघत नाही म्हणून मी ते व्हॉट्सअपवर टाकणार नाही आहे, तर या व्हिडिओवरूनच तुम्हाला समजेल का या चॅप्टरमधलं पण काय येणार आहे, नंबर ऑफ प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स, इलेक्ट्रॉन्स कसे फाइंड करायचे, ॲटॉमिक नंबर म्हणजे काय, मास नंबर म्हणजे काय, हे थोडके कन्सेप्ट याच्यातून येणार आहे। याच्यात काही अडचण असेल तर नक्की कळवा। थँक्यू।